यूपी में काबा सीजन 2 हे गाणं गाणारी नेहा सिंग राठोड सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहे. कानपूर मधील बुलडोजर कारवाईवर आधारित तिनं हे गाणं गायलं होतं. सोशल मीडियावर गाण्याचा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेहाला यूपी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गाण्याचा हा व्हिडिओ समाजात तणाव आणि द्वेष पसरवण्याचं काम करत असल्याचं या नोटीशीत म्हटलंय. पोलिसांच्या या नोटीशीनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहाला पाठिंबा देत तिच्या हिमतीचं कौतुकही केलंय. गाण्याच्या माध्यमातून थेट यूपी सरकारला भेटणारी नेहा आहे तरी कोण, पाहूया. बिहारमधील कैमूर जिल्ह्यात जन्मलेली नेहा सिंग राठोड ही एक भोजपुरी गायिका आहे. लोकसंगीताच्या माध्यमातून समाजातील गंभीर प्रश्नांवर अचूक बोट ठेवणं ही तिच्या गायनाची खासियत आहे. लोकसंगीताच्या माध्यमातून भोजपुरी गाण्यांचा सन्मान पुन्हा मिळवण्यासाठी आपण लढत आहोत, असं नेहानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती नमूद केलंय. 2020 बिहार में काबा या गाण्याच्या यशानंतर 2022 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान तिनं गायलेल्या यूपी में काबा या गाण्याला देखील चांगलीच पसंती मिळाली आहे. गुजरात मधील मोरवी पूल दुर्घटनेवर आधारित तिनं गुजरात में काबा गाण्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. राजकारण, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारखे अनेक सामाजिक विषय नेहानं आपल्या गाण्यातून आतापर्यंत मांडले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.